माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता नाशिकला आलेलो आहोत, तर उन्हाळा चालू झालेला आहे. आधी उन्हाळ्याचे म्हणजे मिरची मसाला बनवायचा आहे, तर आता आम्ही आलेलो आहोत मिरची घेण्यासाठी. द्वारकेला आलेलो आहोत, तर आपण तिकडे दुकानात जाऊन बघूया. आमच्या आहो पण बरोबर आहे, तर दुकानात जाऊन बघूया कशी आहे ते बघू, आणि मग मी तुम्हाला हे करते. चलो लवंगी 280 रुपयाला किलो आहे, नंदुरबार 280 रुपयाला किलो आहे, काश्मीरी 520 किलो आहे, बेडगी 480 रुपयाला किलो आहे, रेशम पट्टा 500 किलो आहे. आणि हे सगळे एकदम होलसेल प्रकारचे दर आहे. आणि तुम्ही एकदा औषध भेट द्या, तुमचं समाधान केल्याशिवाय हे राहणार. आणि हळद 240 आहे, 280 आहे, 320 आहे. धने 100 रुपयापासून तर 300 रुपये किलो पर्यंत आहे. आणि हे पॅकिंगचे आयटम आहे, मसाले तयार मसाले 600 रुपये किलो. अच्छा, मिरची 320 ला किलो. अच्छा, म्हणजे भरपूर सारे आहे, कुर्ड आहे, पापड आहे, वेफर्स आहे, सगळं होलसेल रेट. आले द्वारकेला येऊन जा गणेश बाबा ट्रेडिंग नाशिक. ज्वारी पण होलसेल 50 आणि 60 रुपये. धन्यवाद. आणि मस्त दिलेले. तर आता आम्ही घेतोय सगळं मस्त. काय कांदा वाढवला, व्हाईट कांदा. ओके, पण कांदाच वाटत. आणि तिकडे बाप्पा खोबरं पकताय बघा, ठीक आहे, गोल वाटेल. आणि इकडे सगळ्या मिरच्या निवडलेल्या मिरच्या, म्हणजे निवडलेल्या मिरच्या किंवा दांडीच्या मिरच्या विदाऊट निवडलेल्या सगळ्या आहे, अवेलेबल आहे. वाटलं तर या इथे घ्या, एकदा भेट द्या. आणि होलसेल रेट आहे, मेन होलसेल रेट आहे. आम्ही दुसरीकडे घेतलेले आहे, तर आम्हाला माहिती आहे होलसेल रेटच आहे. पूर्ण पहिल्यांदाच आलेलो आम्ही, पण पूर्ण होलसेल आहे. आणि फ्रेश माल, फ्रेश माल असल्यामुळे मग घ्यायला पण आपल्याला असं इच्छा होते की घ्यायला पाहिजे. आपण पप्पा मस्त निवडून घेत आहे खोबरं वाटी. जिरा पण आहे. हा बघा, तांदूळ मस्त आहे. इकडे सगळ्यांनी काय कडू जिरा, कडू जिरा, कडू जिरा शुगर साठी. भणे काय हवी? अच्छा, शुगर साठी बरं काय हे शुगर साठी उपयोगी कडू जिरा 160 रुपये धणा. पहिले मग ते किती करायचे की झाले. आणि मध्ये त्यांचं एक टाकले तर गोडाऊन आहे, गोडाऊन एक टाकले तर 2 किलो. आपण देणार ना मध्ये त्यांचं मिरचीचं पूर्ण मिरच्या ठेवलेल्या त्या गोडाऊन आहे तिकडे सगळ्या. आणि हा इकडे सगळा तर छान वाटलं. आणि गणेश बाबा ट्रेडिंग कंपनी मनोज चौधरी, तर या आता पूर्ण आपण घेऊया काय काय घेतो ते पण मी तुम्हाला सगळं दाखवते. आता आम्ही शॉपिंग करतो थोडीशी, घेताना पण मी तुम्हाला दाखवते. आता खोबरं घेत आहे पप्पा, मग मलाच वाटतं मसाला पण घेऊन टाकावा. आम्ही मोहरी पण घेणार आहे. आणि हे पण घेतलं तर कडू जिरा थोडा घेऊन जाऊ. हा, जर कोणा शुगर वगैरे असेल तर त्यांनी हे घ्या घ्या आवश्यक असं त्यांनी आम्हाला प्रेफर केलंय. पण हे नॉर्मली भाजीमध्ये पण टाकलं जातं. घेऊ बघूया. काकांनी मिरच्यांचं सांगितलं, काकांनी सांगितलेले रेट पण सांगितलेले. पण आता हा दादा आहे ना, आपल्याला पूर्ण प्रॉपर कोणती मिरची तुझं नाव सांग. दादा तुझं नाव सांग. इंदर कुशवाहा. ओके, आता हा दादा आपल्याला सांगेल प्रत्येक कोणती कोणती मिरची ते. ही नंदुबार. ओके, ही चपाटा. हा, ही गुंटूर. 3 नंबर गुंटूर. त्याच्या माग गावरान वरती अजून तिकडं. त्याच्यानंतर गावरान लावंगी, त्याच्यानंतर लावंगी. ओके, आणि इथे
इकडे डेठाची आहे, हे सगळे डेठाची मिरची आहे. ओके. इकडे सगळे बेडगी काश्मीरी. एक एक तू असं बोट. हा बेडगी. ओके. काश्मीरी. ओके. रसगुल्ला. हा शंकेश्वरी. ओके. काश्मीरी. ओके. बुलेट बघा. ही बुलेट त्याच्या पुढची शंकेश्वरी. ओके. धने पण एकदम मस्त आहे, फ्रेश मध्ये 12 प्रकारची मिरची आहे. धन्यांची भाव हे 777 धन आहे, 240 इंदुरी धन आहे, 220. ओके. इंदुरी मध्ये एक अजून प्रकार 200. हे गावराने. ओके. 160 रुपये किलो. आणि खोबरं काय? खोबरं 160 आहे रेग्युलर. आणि गोट्या घेतले 200. आणि मसाले सांग. मसाले जसे घेतले तसे 1200. सगळे मसाले त्यांच्याकडे 600 पासून 1400 पर्यंत आहे. आणि त्यांचे 1400 पर्यंत ते पॅक वाले. त्याच्यानंतर मिरची वगैरे धरून 2560 रुपये पर्यंत. ओके. जळगाव खानदेशी मसाले पण अवेलेबल आहे. तर आम्ही सामान घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं. तर आपण ते बघणार आहे. आता बाकीचं काय काय आहे ते काय सगळं बघून घेऊया. आणि ते शेवया पापड आणि आपले नागलीची पापड, उडद पापड, उपवासाची पापड, बटाट्याची चकल्या आणि परत कुरडया आहे, इथे बारीक शेवई आहे, लसणाची चटण्या आहे, वेगवेगळ्या खानदेशी मसाला, कांदा लसूण मसाला आहे, सगळं आहे. आणि किराणा पण आहे, म्हणजे सगळं भेटेल इथे. मालेगाव मसाला नंबर 1 हे बघा. हा मालेगाव मसाला नंबर 1. तर आम्ही चालू 1 किलो चव घ्यायचं आम्हाला. आणि बाकी थोडस एक्स्ट्रा वरच सुद्धा घेणार आम्ही, कारण की मी मस्त हात दाखवत आहे. हे सगळे मसाले हे डब्यांमध्ये भरलेले ते सगळे मसाले वेगवेगळ्या प्रकारचे. हा 1/2 किलो हा बत्ता घेतलेला असं मस्त इथे आहे आमच्याकडे. पण मुंबईला नव्हता ना, तर वेलची वगैरे आलं वगैरे कुटायला लागतं. म्हटलं थोडस नाही पण कुटू. तर मग त्यासाठी आणलेलं मस्त मुंबईला. तर छान आहे, म्हणजे ह्याची किंमत त्यांनी 550 सांगितली होती, हा पण आम्ही किती 400 घेतला. तर डिझाईन पण मस्त आहे. आणि ते बिचारे एवढे उन्हात बसता कोरीव काम करतात, तर जास्त भाव करण्यात काय अर्थ नाही. त्यांची पण मेहनतीला आपण कशाला हे करायचं. तर आम्ही काही जास्त केले नाही, असं सगळं आणलेलं आहे. म्हणजे जवळजवळ आहे ना, आज तुम्हाला सांगते आम्ही ना 12-13 हजारची खरेदी झाली आहे आमची जवळजवळ. 13 हजार तर धरूनच चाला सगळी मिरची मसाला हे मटका वगैरे सगळं. 13 हजार आमचा खर्च झालेला आहे. पण आता मिरची मसाला कसं वर्षभरासाठी असतं, त्याच्यामध्ये घेऊन टाकलेलं काय नाही. आणि बाकीची थोडीशी खरेदी त्याच्यामध्ये थोडेसे डाळी साळी वगैरे घेतले आम्ही, ते पण आलं. पण मग ठीक आहे, ते लागतं म्हणून घेऊन टाकलेलं. तर चला अशा प्रकारे मी पण तुमचा निरोप घेते. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी लवकर भेटेल. तुमची लाईक स्मिता, बाय. चटणी.